ही गोष्ट आहे एका तिकीट निरीक्षकाची. भारतीय रेल्वेच्या खडगपूर स्थानकावर नोकरी करणारा हा व्यक्ती नंतर भारताच्या क्रिकेट टीमचा यशस्वी कर्णधार झाला, महेंद्रसिंग धोनी. July 1981 बिहारच्या रांचीमध्ये याचा जन्म झाला. आता मात्र रांची झारखंडमध्ये गणलं जातं. याचे पूर्वज राजपूत होते असं म्हटलं जातं. उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यात लामगड तालुक्यातील लवाली हे त्याचं मूळ गाव. याच्या कुटुंबानं उत्तराखंडमधून रांचीमध्ये स्थलांतर केलं आणि मग याचं कुटुंब तिथंच निवास करू लागलं. वडील पानसिंग मिकॉन कंपनीमध्ये ज्युनियर मॅनेजर म्हणून काम करायचे, तर बहीण जयंती गुप्ता आणि भाऊ नरेंद्र सिंग धोनी हे याच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. अगदी बालपणापासूनच ॲडम गिलक्रिस्ट, सचिन तेंडुलकर या क्रिकेटमधील बड्या खेळाडूंचा, तर गायिका लता मंगेशकर आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांचा धोनी चाहता बनला. त्याचं सुरुवातीचं शिक्षण झालं ते शामलीतल्या DAV जवाहर विद्यामंदिरात. तेव्हापासूनच त्याचा खेळांकडे कल दिसत होता. कधी बॅडमिंटन खेळायचा तर कधी फुटबॉल खेळण्यामध्ये मग्न असायचा. फुटबॉल हा त्याचा आवडता खेळ होता, ज्यात तो गोलकीपिंग करायचा. यावेळेस त्याला किंचितही कल्पना नसावी की पुढे त्याला भारतीय क्रिकेट संघात यष्टीरक्षण करावं लागेल. त्याची गोलकीपिंग इतकी प्रसिद्ध झाली की अनेक जण त्याचा खेळ पाहण्यासाठी फुटबॉलच्या मैदानामध्ये हजेरी लावत. एकदा द कमांडो क्रिकेट क्लबचे काही सदस्य त्याची गोलकीपिंग पाहून एवढे खुश झाले की त्यांनी त्याची एका क्रिकेट टीममध्ये निवड केली. या फुटबॉलपटूनं कधी फलंदाजी जरी केली नसली तरी यष्टीरक्षण करणं मात्र त्याच्यासाठी काही कठीण नव्हतं, कारण त्याच्या ठाई गोलकीपिंगचा चांगला अनुभव होता. 1995 ते 1998 सालापर्यंत याच क्लबमधून क्रिकेट खेळत राहिला. त्याची निपुण कामगिरी पाहून त्याची विनू मांकन ट्रॉफी U16 संघात निवड झाली आणि तिथेही त्यानं चांगलीच कामगिरी केली. यावेळेस त्याची केवळ 10वी पूर्ण झाली होती. त्यानंतर त्यानं ट्रेन तिकीट एक्झामिनरची परीक्षा दिली आणि तिथेही त्याची निवड झाली. 2001 ते 2003 सालापर्यंत दक्षिण पूर्व रेल्वेच्या मिंदापूर इथे त्यानं नोकरीही केली. त्यावेळेस त्याचे अनेक सहकारी मित्र बनले. त्यातले काही जण महेंद्रसिंग धोनीचं कौतुक करताना म्हणतात की हा एक स्वच्छ आणि निर्मळ मनाचा कर्मचारी होता, ज्यानं कधीही लबाडी केली नाही, कायम प्रामाणिकपणे काम करीत राहिला. हा पण या व्यतिरिक्त त्यानं मस्ती मात्र केली, खोडकरपणाही केला. जेव्हा महेंद्रसिंग धोनी रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत होता तेव्हा त्यानं अशी काही कामगिरी केली की अनेकांना घाम फुटला. स्वतःभोवती पांढरी चादर गुंडाळून तो कॉलनीच्या सभोवती फिरत राहिला. वॉचमॅन पासून तिथे राहणाऱ्या अनेक रहिवाशांना खरंखुरं भूत आले की काय असा भास झाला. कधी मस्ती तर कधी आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित करणारा धोनी बिहार U19 टीममध्ये खेळू लागला आणि नंतर झारखंडसाठी सुद्धा त्याची निवड झाली. नंतर देवधर ट्रॉफीसाठी खेळताना सुद्धा त्याची जबरदस्त खेळी अनेकांनी पाहिली. पण आपल्याला प्रश्न हा पडतो की या प्रतिभासंपन्न खेळाडूचं भारतीय क्रिकेट संघात आगमन कसं झालं. झालं असं की BCCI अंतर्गत छोट्या शहरांमधून अनोखं टॅलेंट शोधण्याची मोहीम राबवली जाते. याच मोहिमेअंतर्गत 1960 बंगालचं कर्णधारपद भूषवणारे प्रकाश पोतदार यांची नजर पडली ती महेंद्रसिंग धोनीच्या प्रतिभेवर आणि त्यांनीच महेंद्रसिंग धोनीची भारतीय क्रिकेट संघासाठी निवड केली. धोनीही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरला. आधी त्याची भारत असंघात निवड झाली. तुफान फटकेबाजी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीवर बंगालच्या दादाचं म्हणजेच तत्कालीन भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचं सुद्धा लक्ष होतंच. त्या व्यतिरिक्त रवी शास्त्री सुद्धा त्यावेळेस MS धोनीचा फॅन झाला होता. भारताच्या क्रिकेट संघाला तेव्हा एका उत्कृष्ट यष्टीरक्षकाची गरज होती, जो चांगली फलंदाजी सुद्धा करू शकेल. अनेकांनी नाव सुचवलं ते दिनेश कार्तिकचं, पण काळानं मात्र MS धोनीची निवड करायचं ठरवलं होतं. बांगलादेशच्या दौऱ्यासाठी महेंद्रसिंग धोनी पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघासाठी खेळला, पण सुरुवातीलाच शून्यावर धावचित होऊन तो तंबूत परतला. पदरी निराशा आली. हा दौरा देखील तितकासा चांगला झाला नाही, पण जेव्हा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विशाखापट्टणममध्ये तो मैदानावर उतरला तेव्हा मात्र त्यानं त्याचं एक वेगळंच रूप दाखवलं. केवळ 123 चेंडूत 148 धावा ठोकून एक अनोखा विक्रम केला, जो अद्याप कोणत्याही यष्टीरक्षकाकडून झाला नव्हता. यानंतर श्रीलंकेनं भारताला 299 धावा करण्याचं टार्गेट दिलं होतं आणि भारताचा विश्वासू खेळाडू सचिन तेंडुलकर सुरुवातीलाच बाद झाल्यावर
फलंदाजीची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं 145 चेंडूमध्ये 183 धावा ठोकल्या आणि हातातून निसटणारा हा विजय भारताला मिळवून दिला. महेंद्रसिंग धोनी या असाधारण व्यक्तिमत्वानं आपल्या आक्रमक फलंदाजीनं अल्पावधीतच बरेच विक्रम केले. 2007 साली T20चा पहिला वर्ल्ड कप होता, ज्यासाठी भारताचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीची निवड झाली आणि त्याच्या कर्णधारपदी असताना भारतानं हा पहिला T20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर 2011 साली विश्वचषक स्पर्धा होती, ती एकदिवसीय सामन्यांची. 1983 नंतर बराच काळ भारताला या विजयाची प्रतीक्षा करावी लागली, पण महेंद्रसिंग धोनीनं आपल्या संघाच्या उत्तम खेळीनं भारताला हाही विश्वचषक मिळवून दिला आणि सचिन तेंडुलकरची इच्छा सुद्धा पूर्ण झाली. सुनील गावस्कर, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली यांसारख्या अनेक यशस्वी कर्णधारानंतर भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार बनला तो महेंद्रसिंग धोनी, ज्याला कुणी कॅप्टन कूल म्हणतं तर कुणी त्याला प्रेमानं माही म्हणून पुकारतात. धोनीची लांब केसांची हेअरस्टाईल जितकी प्रसिद्ध आहे, तितकाच त्याचा हेलिकॉप्टर शॉटही जगप्रसिद्ध आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात पाहिलं तर 4 जुलै 2010 साली त्याचं लग्न झालं साक्षी रावत या मुलीशी, जी देहरादूनच्या उत्तराखंडमध्ये राहणारी होती. जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा ती हॉटेल मॅनेजमेंटचं प्रशिक्षण घेत होती. असं म्हटलं जातं की या दोघांचेही वडील एकाच कंपनीत काम करायचे, पण जेव्हा साक्षीच्या वडिलांची निवृत्ती झाली तेव्हा त्यांचं कुटुंब देहरादूनला स्थलांतरित झालं आणि धोनीचं कुटुंब मात्र रांचीमध्येच राहत होतं. या दोघांचं शालेय शिक्षणसुद्धा एकाच शाळेत झालं. या दोन्ही बालमित्रांची बऱ्याच वर्षांनी 2007 साली भेट झाली, ती कोलकाताच्या ताज हॉटेलात. तेव्हा धोनीनं तिचा नंबर घेतला आणि तिला मेसेज केला, तेव्हा मात्र साक्षी चकित झाली. हळूहळू यांच्या या भेटीचं रूपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं आणि अखेर दोघांनी लग्न केलं. 6 फेब्रुवारी 2015 रोजी यांच्या कुटुंबात झिवा नामक कन्येचा जन्मही झाला. महेंद्रसिंग धोनी म्हणतो की माझं पहिलं प्रेम देशासाठी, दुसरं प्रेम माझ्या आई वडिलांसाठी आणि प्रेमाच्या तिसऱ्या क्रमांकावर मी साक्षीला स्थान देतो. या जगज्जेत्या खेळाडूनं अनेक पुरस्कारही पटकावलेले आहेत. 2008 साली ICC वन डे प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला तो महेंद्रसिंग धोनीला, आणि त्यानंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारांनी सुद्धा महेंद्रसिंग धोनीचा गौरव करण्यात आला. असं म्हणतात की क्रिकेट हा नशिबाचा खेळ आहे, पण आपल्या प्रतिभेनं खेळाचंच नशीब बदलवणाऱ्या या खेळाडूला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा. अशा भारतीय खेळाडूंचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.